बघतो आहे निवडणुका तोंडावरती आहेत, आपण भाजपच्या वाटेवरती आहेत, त्या पार्श्वभूमीवरती आपल्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न वाटतो आपल्याला? मला असं वाटत नाही ह्याचा काही राजकीय संपर्क संबंध असेल असंही मला वाटत नाही. पण चौकशी पोलीस करता आहे, त्यामुळे याच्या माध्यमातून काय तथ्य आहे ते बाहेर येईल. कशा स्वरूपाचं संभाषण होतं ते फोनवर बोलताना? नाही मी सांगितलं ना, बहुत भीतीने आपल्या परिवारात अशा धमक्या मला बऱ्याच वेळा आलेल्या आहे, त्यामुळे भीतीचं वातावरण वगैरे आमच्या वस परिवारात नसतं किंवा नाही, परंतु काळजी घ्यावी या संदर्भामध्ये म्हणून काही सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं आपण आपलीच काळजी घेतली पाहिजे म्हणून आम्ही काळजी घेतो आहोत आणि पोलिसांनाही या संदर्भामध्ये सूचित केलेलं आहे. छोटा शकील किंवा दाऊदची थेट संबंध असेल असं वाटतं आपल्याला या सगळ्याचं? मला नाही वाटत रे, छोटा शकील आणि दाऊद ह्या अशा फालतू कामामध्ये पडत नाही. ठिकाणी मारण्याची धमकी आल्याचं सांगण्यात येतं आहे, नक्की काय घटना आहे आणि या संदर्भात आपण काय कारवाई केली पाहिजे? परवा संध्याकाळपासून तर काल संध्याकाळपर्यंत साधारण 5 वेळा एक अमेरिकेकडनं आणि दुसरे UP साईडकडनं जे ट्रू कॉलरवर आलं लक्षात अशाकडनं काही धमकीचे फोन आले ज्याच्यामध्ये दाऊद आणि छोट्या शकीलच्या नावाचा उल्लेख आहे. त्यामुळे आपकी खैर नाही, आपको मारनेंगे, आपको मारना है वगैरे अशा स्वरूपाचं ते बोलायचे. मी त्यांना विचारले की माझा काय संबंध होतो, काय संबंध आहे, नाही बोलले तय की आहे की आपको मारना है आणि अशा स्वरूपाचं आदरणा संबंधही बोलत होते. मला वाटलं की कोणी खोडछाळपणा करत असेल, पण नंतर वारंवार फोन यायला लागल्यानंतर मी पोलिसांना सूचित केलेलं आहे. कोण असेल या सगळ्या पाठीमागे असं वाटतं आहे आपल्याला? मला असं वाटतं की मागच्याही कालखंडामध्ये दाऊदच्या पत्नीशी माझे संबंध आहेत किंवा माझं बोलणं आहे अशा स्वरूपाचा एक दावा एका व्यक्तीने केला होता, मनोज काय नाव त्याचं होतं, मनोज दांडे मला लक्षात नाही आता नाव त्याचं, भंगाळे मनोज भंगाळे नावाच्या एका ह्याने माझ्यावर असा एक आक्षेप घेतला होता की दाऊदच्या पत्नीशी माझं सातत्याने संभाषण होतं आणि त्यावेळेसचे जे फोन कॉल दिलेले होते ते कराचीमधले होते. अशा स्वरूपाचा फोन कॉल हा कदाचित अमेरिकेतलाही असू शकतो किंवा त्याच्या बाकी खोडसाळपणाही असू शकतो. संगणक आणि सॉफ्टवेअरचा वापर करून अशा स्वरूपाचे उद्योग करतात जे नाउमेद करण्यासाठी की डिमॉरेलाइज करण्यासाठी अशा स्वरूपाचा उद्योग केलेला असावा असं मला प्रथमदर्शनी वाटलं. परंतु वारंवार फोन आल्यानंतर मी पोलिसांना कल्पना देणं उचित समजलं म्हणून पोलिसकडे मी तक्रार केलेली आहे. कोणाकडून आता ते त्या बाबतीत मी काही सांगू शकत नाही. त्यांना वारंवार मला वाटतं मागच्या काळामध्ये फोन यायचे, दाऊच्या धमक्या यायच्या असं ते म्हणत आहेत. मला काही त्या बाबतीमध्ये माहीत नाही. मला वाटतं ते ज्या बाबतीत सांगत, कारण ते मोठे नेते आहेत त्यामुळे धमक्या त्यांना मोठ्या देतील, त्यामुळे मला त्या बाबतीमध्ये काही अधिक सांगता येणार नाही. पोलीस यंत्रणा मला वाटतं त्यांनी तक्रार केली असेल तर ते तपास करतील. सुरक्षा यंत्रणेत वाढ केली जाणार आहे का त्यांची? आता मी गृहमंत्री नाही राज्याचा, त्यामुळे मी हे सांगू शकत नाही की त्यांच्या सुरक्षेत वाढ होईल का नाही. फोन कर कुठून आले, काय आले, कोणी केले. आता दाऊद आणि त्यांच्या कोण सगळ्या भाईमंडळीचं यांचं काय मला वाटतं कुठे काही संबंध तर मला काही दिसत नाही. पण असे कसे काय फोन येतात मला हे कळत नाही. कुठून आला, अफ्रिकेहून आला का? अमेरिका आणि UP सांगतायत ते बोलताना. नाही मला वाटतं पोलीस यंत्रणा या बाबतीत अधिक सांगू शकेल, ते तपास करतील. राजकीय याच्या पाठीमागे असू शकतं. आता राष्ट्रवादीतनं ते भाजपकडे येत आहेत, कोणी दुखावलेलं याच्यात नाही. मग त्यामुळे ते भाजपत आले म्हणून काही दाऊद इब्राहिम त्यांना दम भरेल किंवा कोणी भाई लोक त्यांना दम भरतील अशी तर काही परिस्थिती नाही आहे. नाही तर अनेक लोक आलेत त्यांनाही दम भरला असं त्यांनी, मला असं काही वाटत नाही. पण आता काय आता फार चौकशीचा भाग आहे, तो सखोल चौकशी करावी लागेल सगळ्या विषयाची किंवा नेमकं काय या भाई लोकांचं आणि आमच्या खडसे साहेबांचं काय वैमनस्य आहे का, काय त्यांना कशासाठी धमकी दिली, हे सखोल चौकशी करावी लागेल. विषय चौकशीची मागणी करतात नाही, मी नाही करत, ते खडसे साहेबांनीच करावी, नाहीतर अजून त्यातून काहीतरी वेगळे अडथळे काढतील. त्यामुळे त्यांनीच मागणी करावी, त्यांनीच पत्र द्यावं गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्याकडे डायरेक्ट वरती